शेतकरी बंधूंनो नमस्कार. तुम्ही पाहत आहात ग्रेट महाराष्ट्र चॅनल. आपण आहे आज तुळजापूरच्या जवळ पायथ्याशी. तर इथे एक गोटा आहे, तुम्ही पाठीमागं बघू शकता, पंढरपुरी म्हशी आहेत. तर आपण अशा शेतकऱ्याला भेटलो त्याने एका म्हशीपासून आज 30 म्हणजे जनावरांचा सगळा गोटा तयार केलेला आहे. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण पाहत आहात ग्रेट महाराष्ट्र चॅनल. शेतीचा जोडधंदा किंवा पूरक धंदा म्हणून गाई म्हशी पाळणे हा शेतकरी बंधूंचा महत्वाचा व्यवसाय. तुळजापूर जवळच्या ढेकरी गावातील समाधान राजेंद्र देशमुख या शेतकऱ्यांनी पंढरपुरी जातीच्या म्हशींचा व्यवसाय करून एका यशस्वी व्यवसायाचे उत्तम उदाहरण आपल्या समोर दाखवून दिले आहे. आज समाधान देशमुख यांच्या जवळ 24 म्हशींचा पशुधन आहे. समाधान यांच्या वडिलांकडे गायी होत्या, मात्र दूध विक्रीसाठी गायीपेक्षा म्हशी अधिक फायदेशीर असल्यामुळे त्यांनी म्हशी पाळणे सोयीचं मानलं. समाधान यांच्याकडे 2 मुरा म्हशी वगळता इतर सर्व म्हशी या पंढरपुरी जातीच्या आहेत. पंढरपुरी म्हशी पाळणे ही एक प्रकारे शेतकरी बंधूंची हौस असते. त्याला म्हशी पाळण्याचा नाद असंही विशेषत्वाने म्हटलं जातं. हौस भागण्यासोबतच दूध विक्री करून आर्थिक उत्पन्नही मिळत असल्यामुळे पंढरपुरी म्हशींचा व्यवसाय हा तोट्यात जाणारा फारसा नाही, उलट फायदेशीरच व्यवसाय आहे. साधारणपणे एक म्हैस किती उत्पन्न देते असं काय आहे? हिशोब काय एवढा ठेवलेला नाही, तरी सरासरी 8 लिटर दूध दिवसाला होते एका म्हशीला. 8 लिटर? 4 लिटर दूध. या म्हशीचं तुमच्या काय वैशिष्ट्य काय काय? वैशिष्ट्य म्हणजे जातीला चांगले आहे त्या, ह्यांना म्हणजे माणसासारखं ओळण आहे. आपण रानाला नेल्या तर आपल्या सोडून जात नाही तिला, त्याच्यामुळं ह्या जातीचं तुम्हाला नाद लागले. हा, नाद लागलेला. ह्या म्हशीकडेच तुम्ही का संगोपन म्हणजे कसं काय वळालं ह्या दुधाचा धंदा बी चालतोय, दूध बी निघतंय आणि आपली हाऊस बी होते म्हणून हे केलेलं आहे. आता एक पंढरपुरी म्हशींचा एक वेगळाच नाद असतो किंवा एक वेगळा एक रुबाब असतो, काय तुम्हाला सांगायचं नक्की त्याचं काय कन्सेप्ट आहे? त्याचा रुबाब आता काय सांगणार, हा येईल म्हणजे शर्यती माग म्हणजे शर्यती पण असतात, गाडी माग पण पळतो की तुमच्या पळतात का तसं काय? आपण शर्यतीला नेलं नाही त्या, पण अशा पळणलाही नेल्या, गाडी माग पळते त्या, फक्त शर्यतीला नेलं नाही. बरं, गाडी माग येते त्या? येते. तुम्ही त्याचं काय कारण असतं? त्याला काय वासरू नाही लावलं की ते येतात. आणि थोडे हुशार असते जात, त्याच्यामुळं मालकाच्या मागं येते. म्हणजे मालकाची सवय लागते? हां. बरं, मालकाची सवय लागली की ऑटोमॅटिक येते. आजारी वगैरे काय पडतात का? म्हणजे आजारी सहसा पडतच नाही ते. बरं, आता तुमच्याकडे मुरा पण आहे आणि पंढरपुरी आहे, त्या दोन्हीमध्ये काय फरक जाणवला तुम्हाला सांभाळण्यामध्ये, दुधामध्ये, व्यवसायामध्ये? आपल्या फक्त दुधाला मुरा जास्त आहे आणि सांभाळायला तर दोन्हीला सारखंच लागतं. बरं, ह्याच्यात काहीच बदल नाही. बरं, आणि दवाखाना म्हणलं तर तिला बी नाही, ह्यांना बी नाही करा. बरं,